आपको ये नहीं था जिस तरीके से नॉर्मल जी पहुंचे, उन्होंने विनती की, इसके बाद लगता है कि कल से सदन का कार्रवाई शुरू होगी, ऐसे में आपको कहाँ बैठना है, सत्ताधारी पक्ष में बैठेंगे या विपक्ष में बैठेंगे, ये एक बड़ा सवाल है, शायद आज ही उसे तय करना होगा। इस मुद्दे विधानसभा के अध्यक्ष बैठने की व्यवस्था उन्होंने करनी चाहिए और हम अपेक्षा रखते हैं कि हमने सरकार को सपोर्ट नहीं किया है और इसीलिए उस हिसाब से बैठने का इंतजाम वो करे, ऐसी हमें अपेक्षा। लेकिन सहानुभूति सहानुभूति निर्माण करण्यासाठी ही भेट म्हणायचं का, कारण शरद पवारांना सोडून गेले कुठेतरी अशी चर्चा सुरू आहे, असं आहे की ते अचानकपणाने येऊन भेटलेले आहेत, काय त्याच्यातून कोणाचा उद्देश आहे याविषयी आज सांगणं अवघड आहे, पण हे खरं आहे की त्यांनी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त केली, झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलं, मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी, की लार्जर इंटरेस्ट लक्षात ठेवून एकत्रित सगळ्यांना आपण करावं अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली। पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि त्या ठिकाणी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, आमची त्यानंतर काही फारशी चर्चा झाली। महाराष्ट्र लार्जर इंटरेस्ट जेव्हा बात कर रहे थे तो ऐसे में लगता है कि